हिंगोलीतील वसमतच्या युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल सेमी डिजिटल हायस्कूलमध्ये 13 जानेवारी रोजी वार्षिक खेळ आयोजित करण्यात आला होता। यामध्ये विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या राज्याच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या आणि परेडचं देखील आयोजन केलं। यामध्ये सर्व विद्यार्थिनींच्या शिक्षक वृंदांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, वेस्ट बंगाल, आसाम, काश्मीर, राजस्थान, उत्तराखंड या सर्व राज्यातील शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनींचा सहभाग मोठ्या उत्साहाने त्यांनी या परेडमध्ये घेतला। दरवर्षी युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलमध्ये नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात। यावर्षीसुद्धा विद्यार्थिनींना शिकवण्यासाठी खूप काही मिळालं। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे होते, तर शिवेश्वर बँकेचे अध्यक्ष शिवदास गुड्डेवार यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळाली। केंद्रीय विद्यालयाचे प्रिन्सिपल श्रीमती रवी दवाने, महाविद्यालयाचे प्रकाश शेंगळे, खानापुरे मॅडम तसेच बागल सर यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती। अध्यक्ष युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलचे पार्टीकर मॅडम यांच्याबरोबरच इंग्लिश स्कूलचे प्राचार्य विनोद विखे सर, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री फयाज सर, तनुजा घरे यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती। त्याचबरोबर पालकांसाठी सुद्धा स्पर्धा यावेळी ठेवण्यात आल्या होत्या। या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त पालकांनी सहभाग देखील नोंदवला। हिंगोलीतील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक खेळ आयोजित करण्यात आला होता। यामध्ये विविध राज्यातील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला। विद्या हिंगोले, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली। युवा क्रांती न्यूज लाइव, लढा युवकांच्या तरुण विचारांचा।